राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणीमध्ये शरद पवार राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत तर अध्यक्ष कसे होतील असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. राष्ट्रवादीच्या सुनावणीचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून. शरद पवार राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत. पवार प्राथमिक सदस्य नाहीत तर अध्यक्ष कसे. सुनावणी दरम्यान अजित पवार गटाचा धक्कादायक युक्तिवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी लोकसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणीत अजित पवार गटानं शरद पवार राष्ट्रवादीचे प्राथमिक सदस्यच नाहीत तर अध्यक्ष कसे होतील असा धक्कादायक युक्तिवाद केलाय. अजित पवार गटाचे वकील वीरेंद्र तुळजापूरकर यांनी कोर्टात अजित पवार गटाची बाजू मांडली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार नाही असा दावा त्यांनी केला. शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नेमणुका निवडणूक न घेता करण्यात आल्या. तसंच राष्ट्रवादीच्या घटनेत नमूद असलेल्या प्राथमिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणुका झाल्या नाही असा दावाही युक्तिवादादरम्यान करण्यात आला. आणि जर पक्षात निवडणुका पार पडल्या असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दाखल का केले नाही अशी विचारणा देखील अजित पवार गटाच्या वकिलांनी केली. याशिवाय दोन्ही गटांचं विधिमंडळातील बहुमत तपासण्याची विनंती युक्तिवादादरम्यान अजित पवार गटाच्या वकिलांनी केली. एकीकडे अजित पवार गटानं शरद पवार यांच्या प्राथमिक सदस्यत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर अनिल पाटील यांनी सुनावणी दरम्यान शरद पवार हे पक्षात मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला होता. विरोधकांकडे पुरावे नसल्यानं आम्हालाच न्याय मिळेल असा विश्वास अनिल पाटील यांनी व्यक्त केला. कुठल्याही फॅक्ट्सच्या आधारावरती विरोधी पक्षकाराकडनं पिटिशनर जे होते पिटिशनरांकडनं कुठल्याही फॅक्ट्सचा आधार न घेता जी कामं इलेक्शन पिटिशनकडे चालतात इलेक्शन कमिशनकडे जे चालतात त्या धर्तीवरती ह्या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशनचा सुद्धा त्यांनी मांडणी केली. त्यांच्याजवळ कुठल्याही फॅक्ट्स नव्हत्या. या आधारावरती आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. न्याय देणाऱ्या व्यक्तीबद्दल अशी भूमिका घेणं योग्य नाही. पण सत्तारूढ पक्षाचे तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्यांना विधानसभेच्या अध्यक्षांच्याबद्दल एवढा आत्मविश्वास बाळगणं हे विधानसभेच्या अध्यक्षांना अडचणीचं ठरतंय. अनिल पाटील यांनी व्यक्त केलेला विश्वास पाहता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा फैसला शिवसेनेप्रमाणेच लागण्याचा अंदाज आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या निकालात विधिमंडळातील बहुमताचा आधार घेतला होता. सध्या अजित पवार गटाचं विधिमंडळातील बळ शरद पवार गटाच्या तुलनेने अधिक आहे. अजित पवारांसोबत सध्या 40 आमदार तर शरद पवार यांच्यासोबत 10 आमदार असल्याचं कळत आहे. याशिवाय ठाकरे गटाने राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूकच न घेतल्याचं नार्वेकरांनी निकालात म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या घटनेनुसार पक्षप्रमुख म्हणून निवड झाली नसल्याचा मुद्दाही नार्वेकरांनी निकालादरम्यान नमूद केला. आता राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार नसल्याचा दावा अजित गटाने केलेला आहे. शरद पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांची नेमणूक निवडणुकीविनाच झाल्याचं अजित पवार गटाच्या वकिलांनी म्हटलं. त्यामुळे आता शरद पवार यांच्या अध्यक्षपदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राष्ट्रवादी कुणाची याबाबतची सुनावणी आता पार पडली आहे. येत्या 15 फेब्रुवारीला विधानसभा अध्यक्ष